निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवणं राज्यमंत्री बच्चू कडू यांना महागात पडलं आहे. राज्याचे महिला बाल कल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिने शिक्षा आणि 25,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार प्रथम वर्ग न्यायालयाने आज हा निर्णय दिला आहे. बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. बच्चू कडू यांच्याकडून या निकालाला हायकोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे. बच्चू कडू यांनी 2014 विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅटबाबतची माहिती लपवली होती. याबाबत चांदूर बाजार येथील भाजपाचे नगरसेवक गोपाल तीरमारे यांनी 2017 तक्रार नोंदवली होती. त्यानंतर बच्चू कडू यांच्या या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार प्रथम वर्ग न्यायालयात सुनावणी सुरू होती. बच्चू कडू यांच्या विरोधात लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 अन्वये गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यानुसार राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिने शिक्षा आणि 25,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.